करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पाहाट तिच्या सोन किरणानी आळी मळवट हा काट सारी युगाची समाया तिच्या किर बेज बळा मिळो जन्म साबराया दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी सगळ्या गावाला भाऊ कुठं दिसला नाही तिलाच नेमका कुठं दिसला त्या काशीच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय प्रतापला पैसे नाही दिले तर मोठी अडचण निर्माण होईल दुसऱ्यांच्या घरात चोरी करणारे चोर खूप पाहिले पण मी स्वतःच्याच घरात चोर पोचते हे मला आजच कळलं अगं पैसे कशासाठी हवे आहेत सांग ना असं कुठलं काम आहे की तुला पैशांची गरज पडली बरोबर आम्हाला का सांगशील आम्ही घरचे नोकर ना अगं पण कमीत कमी तुझ्या नवऱ्याला संजयला तरी विचारलास अगं संजयला विचारलास का नाही छान म्हणजे तुला हवे तेव्हा तू पैसे काढणार खर्च करणार पण तुला विचारायचं नाही तू मात्र आम्हाला जाऊ विचार कारण जावे तुझ्या हातात आहेत नाही का हा पैसा आहे ना या घरातला पैसा आहे तुझ्या बापाचा नाहीये चला निघा निमूटपणे चला बोला बाप्पाजी नमस्कार कामिनी देवी जय हो कामिनी देवी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या तात्या महाजनला संजय या समोर साक्षात उभा केला आम्ही आणि त्याला हेही पटवलं आम्ही की तात्याच्या अग्निसमाधीच्या वेळेला भाऊ आलाच नव्हता पण हे सगळं त्याला पटलंय पटलं म्हणून काय विचारता कामिनी बाई अहो सगळ्या गावाला आम्ही एवढ्या गोष्टी पटवतो तथा संजय तर अगदी बच्चा आहे बाप्पाजी खूप महत्वाच्या कामात तुम्ही मला मदत करताय आभारी आहे मी तुमची आभार कसले मानता कामिनी बाई या असं सहकार्य आपण दोघांनी एकमेकांना केलंच पाहिजे साधू संतांनी म्हटलंच आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तेव्हा या सुपंथाबद्दल सांगायचं म्हणजे कामिनी देवी जरा ते 2,00,000 रुपये आमच्याकडे पाठवून द्या नाही तो तात्या महाजन आहे त्याचे कुटुंबीय आहेत इतर कार्यकर्ते पोलीस सगळ्यांना सांभाळावं लागेल ना तेव्हा आणखीन काय लागलं तर कळवा संकोच करू नका अगदी कामिनी बाई तुमची ही काशीला वेड ठरवण्याची कल्पना मात्र आम्हाला फार आवडली बरं का ठीक आहे जय हो बाबा कदम जी बाप्पाजी तुम्ही आता निघा जय हो बाप्पाजी बाप्पाजी भाऊ तुम्ही माफ करा मी तुम्हाला दुपारी येईन असं सांगितलं होत पण मला यायला जरा उशीर झाला जरा काय 12 तास उशीर झालाय तुम्हाला हो हल्ली मी अंधारातच येणं पसंत करतो
विशेषतः अमावस्येच्या रात्री फिरायला आवडतं मला. तुम्ही मला काय महत्त्वाचं सांगणार होतात? मी तुम्हाला एक फार मोठं रहस्य सांगणार आहे. काशी जयश्रीची मुलगी नाही. कोणाची मुलगी आहे ती? ती एका कोट्याधीशाची मुलगी आहे. कोणाची ते तुम्ही शोधून काढा. मी? मी का शोधून काढू? कारण त्यातच तुमचं भलं आहे. त्या महाजंतर जिवंत आहे. मग काशी असं का म्हणते की बाप्पाजीने त्याला अख्ख्या गावासमोर जिवंत जाळलं? काशी खोटं बोलणार नाही हे नक्की, पण ती ज्या ज्या गोष्टी घडतायत असं सांगते त्यातलं प्रत्यक्ष काहीच होताना का दिसत नाही? सगळे म्हणतात की काशीला भास, हे खरं असणं शक्य नाही. काशीच्या मनावर परिणाम नक्कीच झाला नाहीये, काहीतरी गडबड आहे. मला ना, मला जरा 5,000 रुपये हवे होते. काशी घे पैसे. मी तुमच्याकडनं इतके पैसे मागितले, तुम्हाला एकदाही विचारावं असं नाही वाटलं की मला इतके पैसे का हवेत? त्यात विचारायचं काय? तू मागितले आहेस ना, मग कुठल्या तरी चांगल्या कारणासाठीच मागितले असशील. विश्वास आहे माझा तुझ्यावर. एकदम गार गार लय गरज होती ग, आणि अशा गरजेच्या वेळी आपली माणसं मदत नाही करणार तर मग कोण करणार आहे? तू एवढ्या मोठ्या घरची सून, आता मला काय बी काळजी नाही. यापुढे गरज लागली की तुझ्या पाशीच येणार आहे मी. मिळालेत ना पैसे मग मी घेतून, आणि यापुढे कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नकोस, हे शेवटचं आहे. यापुढे तुझं तोंड मला कधी दिसू देऊ नकोस. असं कस? हा असं कस? आपल्या माणसांची ओळख नाही ठेवणार, हा त्यांना मदत नाही करणार. परत गरज लागली की मी परत येणार. काय गारगार लई गारगार.
हॅलो सूर्या, तू तयार आहेस ना? हो, एवढ्यात काशी येईल, तू तयार राहा. ती काशी आली ना की दे तिला फोन, मी तयार आहे. हो हा, हॅलो, कोण? सबनीस? हा हा हा, काय म्हणताय? काय अहो ऐकू येत नाही हो मला. कुठला ट्रक? अहो कसले पैसे? नाही हो मला, नाही मला ऐकू येत नाहीये. एक मिनिट, एक मिनिट थांबा. हॅलो थांबा जरा. अबे ते काय म्हणतात मला काही कळत नाहीये ग. तू तू जरा बोल त्यांच्याशी. कोण आहे? सबनीस ग. सबनीस कोण? अगं भाऊ काकांच्या जागेवर आपण ज्यांना ठेवले ना मॅनेजर म्हणून, ते सबनीस. ते काहीतरी म्हणतात मला ऐकू येत नाही, जरा बोल ना तू. बर. हॅलो, हा सबनीस काका, काशी बोलते, बोला. हा काशी ताई नमस्कार, सबनीस बोलतोय. ते मला 5,000 रुपये हवे होते. अच्छा, तुम्हाला 5,000 रुपये हवे आहेत का? हा 10,000 रुपये. हा भाऊ काका, आता तर तुम्ही 5,000 रुपये बोललात. अहो 5 नाही हो, 15,000 रुपये. अहो सबनीस काका, आधी तुम्ही 5 म्हणालात, मग 10 आणि आता 15,000. अहो नेमके किती हवेत तुम्हाला? अहो काशी ते 20,000 रुपये. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? हे अहो सबनीस काकांचा फोन आलाय, ते पैसे मागतायत माझ्याकडनं. आधी 5,000 म्हणाले, मग 10, 15, 20, काय संपतच नाही. मी बोलतो. बघा ना सर. हॅलो संजय बोलतोय सबनीस. हॅलो संजय साहेब, मी संजय मुकणे बोलतोय, तुमचा मुंबईचा डीलर. संजय मुकणे? अहो मी मगाजपासून तुमच्या ऑफिसचा नंबर मागतोय, मला त्या सबनीस काकांशी बोलायचंय. तर त्या काशीतही काहीतरी 5,000, 10,000, 15,000, 20,000 असं काहीतरी बोलताय हो. मी बोलतो तिच्याशी, एक मिनट. का संजय मुकणेचा फोन आहे मुंबईवरून? सबनीस काका नाही आहेत लाईनवर आणि त्यांना पैसे नको आहेत. ऑफिसचा फोन नंबर हवा आहे त्यांना. हॅलो. हा नमस्कार, सबनीस बोलतोय. ते 20,000 रुपये पाठवताय ना? हो. असं काय करता, सबनीस काकांचाच फोन आहेत, पुन्हा पैसे मागतायत ते. अहो काशी ताई, मी संजय मुकणे बोलतोय, मुंबईहून तुमचा डीलर. हे बघा, मला तुमच्या ऑफिसचा नंबर हवाय, मला सबनीसांशी बोलायचंय, मला कसलेही पैसे नको आहेत. काय ना उगीचच त्यांना संजय साहेबांचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होईल की मी तुमच्याकडे काहीतरी पैसे मागतोय. तर मला फक्त नंबर हवाय हो. मुकणे संजय बोलतोय. मी सबनीसांना तुम्हाला फोन करायला सांगतो. बर बर, धन्यवाद. हा आणि संजय साहेब रागवू नका, पण काय ना जरा तुमच्या पत्नींना ना डॉक्टरांकडे घेऊन जा. म्हणजे मला असं वाटतंय की बहुतेक त्यांची तब्येत जरा बिघडली असते. माफ करा पण सबनीसांना फोन करायला सांगतो तुम्हाला. ठेवा फोन. बर. वेडी झाली काशी. काय होतंय तुला? संजय मुकणेचाच फोन होता, असं काय करतेस तू? हो असं काय करता, खरं सबनीस काकांचाच फोन होता, ते पैसे मागत होते माझ्याकडनं. आधी 10 बोलले, मग 15, 20. बर बर, तुला बरं वाटत नसेल तर तू आराम कर. अहो मला काहीही झालं नाहीये, फोनवर सबनीस काकाच होते. बर बर, सबनीस काकाच होते. तू जाऊन जरा आराम कर, झोप शांतपणे. पण माणसाने असं अवेळी झोपायचं नसतं आणि का झोपू मी?
नाही, काही झालं नाही मला अगदी. बरं, काही झालेलं नाही तू, पण मी सांगतो म्हणून जरा आराम कर, जा जा. संजय, मुकणे साहेबांचाच फोन होता, मीच घेतला होता तो. पण काशी अचानक आली आणि तिने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला. मला म्हणाले की ऑफिसच्या संदर्भात कुठलेही फोन असतील ना तर मीच बोलणार. हे बघ, ती नक्की अशी का वागते ना काही कळत नाहीये. खूप काळजी वाटते तिच्याबद्दल मला. तू एक काम कर, मुंबईतल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला नाही म्हणजे काय वेडाची जर का सुरुवात असेल ना तर वेळीच ट्रीटमेंट घेतलेली बरी, म्हणजे ती लवकर बरी होईल रे. मी तुला कधी बोलले नाही पण आज सांगते. तू तुझ्या कामानिमित्त बाहेर पडतोस ना मळ्यावर जायला, तेव्हा ही अशीच एकटी वेड्यासारखी काहीतरी बडबडत बसते बघ इकडे. हे बघ, मला तिची खूप काळजी वाटते. विचार कर तू आणि तिला लवकरात लवकर मुंबईला घेऊन जा. काशी, मला जरा 5,000 रुपये हवे आणि ते द्यायला तुम्हाला नकार देणार नाही याची मला खात्री. म्हणजे काय ना काशी, मी तुझा धीर आहे, तरी सुद्धा वेळोवेळी तू मला पैसे द्यायला नकार देते. पण काल तू त्या प्रतापला पैसे दिलेस, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय हे सगळं. आता त्याचं आणि तुझं काय लफडं आहे हे काही मला माहिती नाही. कोणत्याही गोष्टीचा कोणताही अर्थ लावू नका तुम्ही. त्याची मला गरज नाहीये. फक्त काय ना काशी, तू माझी गरज ओळख, मला पैसे हवे, मग मी ह्या तुझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये लक्ष घालणार नाही आणि मला त्याची इच्छा पण नाही. मी जर कुणाला सांगू नये अशी तुझी इच्छा असेल, माझं हे वाकडं तोंड मी जर बंद ठेवावं असं तुला वाटत असेल ना, तर तू मला पैसे दे. हा, आणि जेव्हा वेळोवेळी मला कधीही माझं हे तोंड उघडावं असं वाटेल तेव्हा मी तुला त्याची किंमत मागेन. मी पैसे देणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. काय काशी, मला माहिती आहे की तुझं त्या संजयवर खूप प्रेम आहे, त्याचंही तुझ्यावरती प्रेम आहे. तुम्ही दोघंही अगदी सुखी संसाराची स्वप्न पाहताय, स्वप्नात बंगले उभे करताय, पण ते बंगले कोसळायला वेळ लागणार नाही. एका काळीने तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी होऊन जाईल. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी हे सगळं संजयला सांगू नये, बघ म्हणजे तुला वाटत असेल तर तुम्हाला पैसे देशील काय? सांगू का मी संजयला? तुम्ही इथेच थांबा, मी 5,000 रुपये आणून देते. सूर्या, 5,000 कसले आणून देते काशी तुला? माहित नाही रे मला, म्हणजे मी सांगायला आलो होतो तिला की उद्या आपला टोमॅटोचा ट्रक मुंबईला जाणार आहे, तर ती मला म्हणाली की थांबा हा सूर्या भाऊजी, मी तुम्हाला 5,000 रुपये आणून देते. तर मी तिला विचारलं की भाई कसले 5,000 रुपये, म्हणजे कोणाला काही द्यायचे आहेत का, काही आणायचं आहे का? तर काही काही बोलली नाही. हा, काहीच नाही बोलली. मलाही जरा आश्चर्य वाटलं, म्हणजे मी पैसे न मागता सुद्धा ती पैसे द्यायला तयार झाली, म्हणजे बघ आता काय. म्हणजे मी पण तोच विचार करतोय, तू न मागता ती तुला पैसे का देते? आता ते तर तिलाच माहिती असणार ना, मी कसं सांगणार. पण काय माहिती का संजय, म्हणजे आता खरं तर मी बोललो तर तुला राग येईल, पण ना हल्ली ना काशीचं वागणं ना जरा विचित्रच झालंय. अरे तीच बडबडत असते,
मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय बोलते काही कळत नाही पण बडबडत असते. आता काय ना याला आपण शहाणपण तर नाही म्हणू शकत ना. मग तिला वेड तर लागलं नसेल ना. वेड विचार कर. वेड लागलंय का काशीला. वेड लागलंय काशीला. पैसे सूर्या भाऊजीने मागितले होते पैसे. काय अगं सूर्या मला म्हणतो की त्याला पैसे नकोयत. इथे तू मला म्हणतेस की हे पैसे तू त्याला देतेस. तो तर असं म्हणतोय की हा 5,000 विषय तूच त्याच्या पुढे काढलायस. म्हणजे काय खरं काय काशी. मी खरं सांगते सूर्या भाऊजीनेच पैसे मागितले. त्याने पैसे मागितले. बर का मागितले त्याने पैसे. काय काम आहे त्याला पैशांचं. आली आली भाग्यलक्ष्मी.